काल सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा शपथविधी घेताना व्यंकय्या नायडू स्पीकर यांनी या ठिकाणी माझं चेंबर आहे आपलं घर नाही जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा ह्या ठिकाणी चेंबरमध्ये देण्यात येणार नाहीत देता येणार नाहीत असं जे, जे, जे वक्तव्य केलं त्या स्पीकरचं व्यंकय्या नायडूचं खासदार आणि लोकसभेचे स्पीकर व्यंक व्यंकय्या नायडू यांचा पंढरपूर शहर तालुका आणि शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्याच लोकसभेच्या सभागृहामध्ये हेमा मालिनी शपथ घेताना राधेश्याम बोललं जातं अल्लाहू अकबर बोललं जातं आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे गादे असणारे उदयनराजे भोसले हे खा लोकसभेचे खासदाराचा शपथविधी ग्रहण करत असताना त्या ठिकाणी जय भवानी आणि जय शिवाजी म्हटल्यानंतर लोकसभेच्या स्पीकरनं त्या ठिकाणी तुम्हाला असं बोलता येणार नाही हे जे वक्तव्य केलं त्या या या गोष्टीचा मी ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्याचबरोबर ज्या भारतीय जनता पार्टीनं विधानसभेमध्ये एकशे पाच जागा विधानसभेच्या भाजपचे आमदार या ठिकाणी एकशे पाच निवडून आले त्यावेळेस प्रचारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेवर जे एकशे पाच आमदार आणले तेवीस महाराष्ट्रात खासदार आणले आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा फर्दापाश करत असताना भारतीय जनता पार्टीचं हे वेगळं प्रेम आहे आणि भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकशे पाच आमदार आणि तेवीस खासदार ज्या छत्रपतींच्या नावावर निवडून आणले त्या भारतीय जनता पार्टीनी या महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी असं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं शहर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करत आहे त्याचबरोबर सन्माननीय तहसीलदार मॅडम यांना या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की अशा गोष्टीचा या वक्तव्याचा या ठिकाणी जाहीर निषेध शिवसेनेच्या वतीनं करून या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी मी करत आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर वर क्लिक करा